अण्णाभाऊ साठेंचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, ज्योतिबा फुलेंचा जय हो, राजमाता जिजाऊंचा जय हो, राजे उमाजी नाईकांचा 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 जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, उमाजी राजांचा जय हो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, राजे संभाजी राजांचा बहुजी क्रांती मोर्चा हे महाराष्ट्रातील राज्यव्यापी संघटन आहे आणि महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं जे ब्राह्मणीकरण मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे या ब्राह्मणीकरणाच्या विरोधामध्ये मातंग जातीचा जनसमुदाय आहे तो मोठ्या प्रतिकाराने उभा राहत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मातंग जातीचे लोक लहुजी क्रांती मोर्चासोबत जोडले जात आहेत कारण आम्ही जसं गाजावाजा करत इथपर्यंत आलो लहुजींना अभिवादन करण्यासाठी आम्ही गाड्या घेऊन आलो आम्ही पोलीस स्टेशनला सांगून आलो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मेसेज देऊन आलो की आम्ही लहुजींना अभिवादन करण्यासाठी जात आहोत पण आरएसएसच्या लोकांनी लहुजींची जी पाच ठिकाणची माती नेली लहुजी पाच ठिकाणी वास्तव्याला होते त्या ठिकाणची माती नेली ती माती समाजामध्ये कुणालाही मेसेज न देता नेली की आम्ही माती घेऊन जात आहोत याचाच अर्थ असा की त्यांनी घाबरून अंधारात ती माती नेलेली आहे आणि हे अंधारात माती नेणं योग्य नाही निश्चितच ते जर समाजाला सांगून जर माती न्यायला आले असते तर समाजानं तिथेच त्यांची माती केल्याशिवाय राहिले नसते आणि त्यामुळे माती लिहिल्यानंतर मग त्यांनी मेसेज दिलेले आहेत समाजामध्ये आणि फोटो फॉरवर्ड केलेले आहेत की क्रांतिपिता लहुजी वसाहत साळवे यांच्या भूमी वास्तव्याच्या भूमीतील आम्ही माती घेऊन जात आहोत आणि म्हणून एक प्रकारे ते समाजाला अंधारात ठेवून समाजाचं ब्राह्मणीकरण करत आहेत कारण समाज जर परिवर्तनवादी विचारसरणीसोबत जोडल्या गेला तर निश्चितच इथली ब्राह्मणी व्यवस्थेला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लहुजी क्रांती मोर्चा ब्राह्मणी व्यवस्थेला हादरा देण्याचं काम करत आहे आणि लहुजी क्रांती मोर्चाला महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये जनसमर्थन मिळत आहे कारण एकीकडे मातंग जातीला हिंदू म्हणून हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी व्यवस्थेशी जोडून ठेवायचं आणि दुसरीकडं त्याच मातंग जातीचा माणूस त्याच मातंग जातीचा तरुण एकीकडे बजरंग दलामध्ये त्याने काम करायचं आणि दुसरीकडे त्याच्याच लग्नात जेव्हा त्याच्या लग्नाची वरात मारुतीच्या पारावर जाते तेव्हा त्याच मारुतीच्या पारावर मातंग जातीच्या माणसाला मातंग जातीच्या वराडाला मारहाण होते जर तुम्ही श्रीरामाच्या मंदिराला माती नेता लहुजीच्या वास्तव्याची आणि लहुजीच्या वारसदाराला तर तुम्ही त्या मारुतीच्या मंदिरामध्ये ज्याला श्रीरामाचं भक्त म्हणतात त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ देत नाही तर ही तुमची जी दोगली नीती आहे ही दोगली नीती समाजासमोर आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लहुजी क्रांती मोर्चा लवकरच पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये परिवर्तनाची लाट घेऊन येणार आहे आणि लहुजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मातंग समाज परिवर्तनवादी विचारसरणीकडे जोडला जाणार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छिते धन्यवाद जय लहुजी जय भीम जय भारत